राज्य सरकार ने महिलांना एसटी दरामध्ये 50% सवलत दिली आणि त्यानंतर भाजपच्या दोन महिला आमदार जे आहेत ते सोबत चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आहेत आणि विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे या देखील आहेत. मी काय सांगाल, खरं तर किती दिवसांनी हा तुमचा एसटीचा प्रवास आहे आणि नेमक्या एसटीचा प्रवास करण्याचं काय करत आहे? खूप दिवसांनी हा प्रवास करते एसटीचा. आठवणींना खरं तर उजाळा भेटलेला आहे जुन्या आठवणींना. आणि खरं तर एसटीचा प्रवास करण्याचं कारण आहे की 50% महिलांना आरक्षण भेटलेलं आहे आणि सरसकट आरक्षण भेटलेलं आहे. तर त्याच्या ह्याच्यासाठी सगळ्यांना म्हणून प्रवास करत आहे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना विधिमंडळाचं कसं कामकाज चालतं ते बघायचं होतं. त्याच्यामुळे सगळे महापौर आहेत, नंतर पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, तर त्यांना यायचं होतं म्हणून आम्ही मुंबईच्या दिशेने चाललेलो आहोत. हेच खरं मुख्य कारण होतं की त्यांना सगळ्यांना बघायचं होतं आणि सगळ्यांना एसटीचा प्रवासही करायचा होता. ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण मुंबईला चाललो. खरं तर एसटी प्रवास म्हटलं की महाविद्यालयीन असेल किंवा कॉलेज जीवनातील आठवणी या निमित्तानं उजाळा मिळतो. तुमच्या काही अशा आठवणी आहेत एसटीबद्दलच्या? एसटी म्हटलं की असा कॉलेजच्या ट्रीप म्हणा, शाळेच्या ट्रीप म्हणा, आम्ही शाळेच्या ट्रीप घेऊन खूप एसटी महामंडळाच्या बसमधून जायचो. लालपरीची आम्ही अगदी आतुरतेने वाट बघत बसलेलो असायचो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, की केव्हा बस येते आणि केव्हा बसमध्ये बसतोय आणि आम्ही ट्रीपला जातोय. आम्ही लांब लांबच्या बसचा प्रवास केलेला आहे, त्याच्यामुळे लालपरीच्या अशा आठवणी जुळ्या खूप आहेत की जो लांबचा प्रवास केलेला आहे. आणि सगळे शिक्षक म्हणून आणि सगळे विद्यार्थिनी म्हणून आम्ही जो लांबचे प्रवास केलेले आहेत तर जुन्या आठवणींना खूप उजाळा भेटलेला आहे. परवा दिवशी मैत्रिणींचा जो शाळेमध्ये मेळावा झाला त्याच्यामध्ये तो आठवणींना पहिला उजाळा ट्रीपचा होता. आणि खरं आज लगेच एसटीमध्ये लालपरीमध्ये बसण्याचा योग आला, त्यामुळं खूप जुन्या आठवणी अशा बसल्या की आठवतात. आपल्यासोबत उमा खापरे देखील आहेत. खरं तर आज तुम्ही अधिवेशन आहे मुंबईत आणि त्यानिमित्तानं तुम्ही एसटीनं प्रवास करताय. खरं मी शासनाचे मनपूर्वक धन्यवाद मानेन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे की त्या माध्यमातनं ह्यांनी जे 50% आम्हाला सवलत महिलांना दिली त्यामुळे महिलांना प्रवास सुलभ झालेला आहे. तसंच जर पाहिलं तर महिलांची संख्या वाढलेली आहे. जवळजवळ आत्ता कालच पिंपरी चिंचवड शहरात 1375 महिलांनी प्रवास केला आणि 1375 महिलांचा 1,74,000 रुपये त्यांना त्याचे मिळाले. पण महिला एकटीच प्रवास करत नाही तर महिलाबरोबर त्यांची फॅमिली प्रवास करते. तर एसटीचा जो तोटा होत होता तो एसटी नफ्याच्या रस्त्याने सुरू झालेली आहे. महिलांना काय आव्हान करायला? महिलांना आव्हान करेन की जास्तीत जास्त महिलांनी एसटीने प्रवास करावा. तर आपण बघू शकता की महिलांना एसटीच्या तिकीट दरामध्ये 50% सवलत मिळाल्यानंतर भाजपचे जे पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी असतील किंवा इतर महिला असतील, त्या या निमित्तानं एसटीतून प्रवास करताना दिसत आहेत. एसटीच्या दरात 50% सवलत मिळाली म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो की पेड्यांचं वाटप देखील केलं जात आहे. ताई काय सांगाल? खरं तर आज खऱ्या अर्थाने महिलांसाठी आपल्या शासनाने 50% सवलत दिलेली आहे. त्यामुळे आम्ही सर एसटी मधील प्रवाशांना पेढे वाटून आणि फुलं देऊन आनंद व्यक्त करतोय. बघू शकता की तिकीट दरामध्ये 50% सवलत मिळाल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. कृष्णा पांचाळ, लोकसत्ता ऑनलाईन, पिंपरी चिंचवड, पुणे.